आताची बदलती जीवनशैली व नियमित व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, योग, प्राणायाम, नियमित आरोग्य तपासणी, तणावमुक्त जीवन अंगीकार करण्याची गरज आहे. त्याचे प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे, असं प्रतिपादन नाशिक येथील हृदय रक्तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केलंय. जागतिक हृदयरोग दिनानिमित्त राघवेश्वर जागृत देवस्थान कुंभारी व नाशिक येथील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिर राघवेश्वर जागृत देवस्थानाचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. शिबिराची सुरुवात डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हृदयरोग या विषयीच्या व्याख्यानानं झाली. त्यांनी बालवयात होणाऱ्या हृदयरोगाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरचे MD मेडिसिन डॉक्टर कुणाल निकम, अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर शैलेश बडवकर, तर मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे MD मेडिसिन डॉक्टर विजय साळुंके, डॉक्टर विजय गोडगे, डॉक्टर विजय कदम, डॉक्टर विजय साळुंके, डॉक्टर अनिकेत खोसकर, डॉक्टर विलास आचार्य यांचे सहकार्य लाभले. प्रसंगी तपासणी अंती रक्तातील साखर, ECG, BP, मधुमेही रुग्णांची मागील 3 महिन्यांची साखर तपासणी देखील करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास करावयास सांगितले आहे अशा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व सुविधा नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये सातत्यानं होतात, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सचिन चव्हाण व मॅग्नम ग्रुपचे मधुकर पवार यांनी दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी व डॉक्टर मनोज चोपडा ही जोडगोळी एकत्र आणून गावातील रुग्णांची सेवा आयोजकांनी केली. दरवर्षी जागतिक हृदय दिनानिमित्त अशा प्रकारचे भव्य स्वरूपाचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. अशा त्या शिबिरांचा कुंभारी गावातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन सौ चैताली आशुतोष काळे यांनी केलंय. प्रसंगी राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिराप्रसंगी उपस्थित डॉक्टरांचं औक्षण करून फेटे बांधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. शिबिर यशस्वीतेसाठी कुंभारी येथील राघवेश्वर जागृत देवस्थान, उमंग युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोलाच्या सहकार्यात सतीश निळकंठ यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार दिनेश साळुंके यांनी मानले. नमस्कार. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना जागतिक हृदय दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. हृदय दिनाचा उद्देश असतो की हृदयाविषयीची जागरूकता सर्वांमध्ये निर्माण व्हावी, सर्वांमध्ये पसरावी. म्हणून आपल्या हृदयाचं आरोग्य जर आपण जपलं तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकतो, आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची काळजी घेऊ शकतो, निरोगी राहू शकतो. आज बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. इतकंच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीत योग्य ते सकारात्मक बदल करणं खूप गरजेचं आहे. पुरेशी झोप घेणं, नियमित व्यायाम करणं, आहाराच्या वेळा, आहाराचं प्रमाण आणि आहारातले घटक हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करावं, कुठल्याही व्यसनांपासून दूर राहावं आणि नियमित व्यायाम करावं. त्याचबरोबर आपण नियमित चाचण्या करून आपलं ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब, रक्तातली साखर, रक्तातलं कोलेस्ट्रॉल, आपलं वजन हे नियमितपणे तपासत राहावं आणि ते आवश्यक असेल तिथे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल तर आहेच, पण आवश्यक ती औषधं आणि पुढच्या तपासण्या करून घ्या. त्यामुळे आपण दीर्घायुषी होऊ शकाल आणि निरोगी राहू शकाल. आपणा सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि या शिबिराच्या आयोजनाबद्दल महंत राघवेंद्रनाथजी गिरी महाराज तसंच या शिबिरास खास करून उपस्थित राहिलेल्या सौ चैतालीताई काळे आणि नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले श्री सतीश निळकंठ, उमंग प्रतिष्ठान आणि परिसरातील ग्रामस्थ यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी डॉक्टर मनोज चोपडा, आज कुंभारी गावातले कामस्थ हे जे रघुवीरजी महाराजांनी यांनी जे काही आज शिबिर आयोजन केलं त्याचं निमित्त जागतिक हृदय दिन. जागतिक हृदय दिन जसं अनिरुद्ध बोलले की जागतिक हृदयाच्या बद्दल माहिती जगामध्ये पोहोचवणे आणि त्याचं निरोगी कसं ठेवता येईल याच्याबद्दलचे विचार प्रसारित करणं,
आज मी माझ्या भाषणात ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या हृदयाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता आहार विहार आणि विचार याची जी काही आयुर्वेदाची त्रिसूत्री आहे त्याच्यातले जीवनशैलीतील बदल आपण आपले अंगीकारणं फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपलं हृदय चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराचा झटका आला तर ॲसिडिटी आहे असं समजून जे का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर ॲसिडिटी हे हृदयविकाराचा झटका समजून त्याची ट्रीटमेंट करा. म्हणजे त्याच्यातले 10 रुग्णांपैकी 3 ते 4 रुग्णांना हृदयविकाराचा झटका असतो तर तो वेळेत निदान करता येईल. आणि ECG जरी नॉर्मल असला तर तो हृदयविकाराचा झटका नाही असं चुकीचं आहे, कारण की 60% रुग्णांमध्ये ECG नॉर्मल असतो. त्याच्यामुळे तुमचे सर्व पद्धतीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तपासण्या करून घ्या की जेणेकरून हृदयविकाराचा झटका असेल तर उपचार वेळेत करता येतील. आणि पहिले 3 तास अति महत्त्वाचे आणि ते 3 तासच आपण वाया घालवतो, कारण की सर्वात जास्त मृत्यू पहिल्या 3 तासात होतात. आणि त्याच्यामुळे जे काही आपण ह्या घटना ऐकतो त्या टाळण्याकरता आपले शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, ते माहिती पडतं आपल्याला की हे काहीतरी वेगळं आहे तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तर ते न दुर्लक्षता त्याच्याकडे लक्ष द्या आणि नियमित उपचार करून आपला हृदयविकाराच्या झटक्यात प्राण वाचवा. आणि पुन्हा एकदा तुमच्या आहार विहार आणि विचार ह्या त्रिसूत्रीचा वापर करून आपलं जीवन आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवता येईल आणि आपल्याबरोबर समाजाकरता पण प्रसारित करून ते कशा पद्धतीने बरोबर घेऊन चांगलं ठेवता येईल याचा विचार इथं आपण करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जसं मी बोललो की ॲसिडिटी जास्त प्रमाणात वाढणे, गॅसेस वाढणे, त्याचप्रमाणे छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखं वाटणे, चालल्यावरती दम लागणे, दोन्ही खांद्यांमध्ये दुखणे, गळा दुखून येणे, ही जी लक्षणे आपण दुर्लक्ष करतो, गळा किंवा मान दुखली किंवा पाठ दुखली तर आपण समजतो की ते ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आहे, पण बऱ्याचशा रुग्णांमध्ये ते हृदयविकारामुळे असतं. तर त्याच्याकरता आपल्या नियमित तपासण्या करणं गरजेचं ठरतं की ज्याच्याकरून हा आजार प्राथमिक अवस्थेत निदान करता येऊ शकतो. घाम येणे फक्त 15% लोकांमध्ये होतं, चक्कर येणे फक्त 15% लोकांमध्ये असतं. लोक म्हणतात घाम आला नाही चक्कर आले नाही म्हणजे हृदयविकाराचा झटका नाही, तर ती मिथ्स आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी जी लक्षणं जाणवतात त्यावेळेस योग्य डॉक्टरचा सल्ला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जसं सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करतो तसं तुमचं आरोग्याचं पण प्लॅनिंग करणं महत्त्वाचं, कारण की तुमचा फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट एक ठरवून घ्या तुम्ही तुमच्या मित्रांचा कुटुंबाचा, म्हणजे त्याच्यावरती तुमच्या अस्वस्थ वेळी किंवा अत्यवस्थ वेळी त्याचा नंबर तुमच्याकडे जर असला तर तुम्ही त्याच्याशी त्वरित सल्ला करू शकता. आणि बऱ्याच वेळा ज्या डॉक्टरवरती का पहिले विश्वास असतो म्हणून तुम्ही जातात आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही अविश्वास दाखवतात. आणि डिसिजन मेकिंग, हृदयविकाराच्या झटक्यात आम्ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय बघतो, हृदयविकाराचा झटका आलाय हे सांगितल्यानंतर ते ॲक्सेप्ट न करणं आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये विलंब लावणे आणि वेळेत ट्रीटमेंट न करणं. आणि तुम्ही जितकी मिनटं जास्त घालवता तितकी हृदयाच्या स्नायूंना इजा जास्त होते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त उद्भवतात. त्याच्यामुळे तुमचा डॉक्टर, तुमचा कार्डिओलॉजिस्ट तुम्ही पहिलेच ठरवला गेला पाहिजे की जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तो ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने उपचार करून घ्या, जेणेकरून तुमचा प्राण तुमच्या हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल. प्राथमिक उपचार एखाद्याला त्याने बेसिकली आता काय होतं, रात्री गॅसेस वाढले म्हणून हालचाल केली जाते, त्यापेक्षा कपडे सैल करा, आरामात व्यवस्थित बसा, डिस्प्रिनची गोळी घरात असेल तर डिस्प्रिनची गोळी पूर्णपणे घ्या आणि त्याचबरोबर सॉर्बिट्रेटची गोळी जी 5 mg पूर्ण घेतली जाते ती न करता ती 4 तुकडे करून 600 किंवा 800 mg मायक्रोग्रॅम जिभेखाली ठेवायला पाहिजे, नाही तर अचानक BP कमी होऊ शकतं. आणि जसं मी बोललो की त्वरित ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टरला मदती करता हे करा आणि तुमचा ECG जिथं लवकर होईल तिथं ECG करून जिथं कॅथलॅब असेल, जिथं ॲन्जिओग्राफी ॲन्जिओप्लास्टीची उपलब्धता असेल अशा ठिकाणी जाऊन उपचार करा. खरं तर आज कुंभारी या गावामध्ये हा जो सुंदर असा कॅम्प हे बाबाजींच्या कृपेने या मंदिरामध्ये, रागेश्वर महाराज मंदिरामध्ये जे झाला त्यासाठी मी खरोखर या दोन्ही डॉक्टरांचे खूप नावाजलेले असे दोन्ही डॉक्टर, डॉक्टर मनोजी चोपडा व त्याचबरोबर डॉक्टर धर्माधिकारी, हे सर्व आपल्या नाशिककरांबरोबर कोपरगावकरांना देखील माहीत आहे व त्यांचे देखील पेशंट मला माहीत आहे की आपले सर्व कोपरगावकर बहुतेक जण त्यांच्याकडेच कार्डिओलॉजिस्ट म्हणून जातात.
तर खरोखर त्यांचे दोघांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे की ते दोघंही 40 वर्षातून पहिल्यांदाच, जसं या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा दोघं एका प्लॅटफॉर्मवरती आपल्या कोपरगावकरांसाठी, आपल्या कुंभारीतील सर्व रहिवासांसाठी एकत्रित आले, त्याबद्दल खरोखर मी त्यांचे दोघांचे मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही वेळ दिला व असाच वेळ तुम्ही पुढच्या वर्षी देखील आम्हाला याच दिवशी द्यावा अशी मी या दिवशी विनंती करेल व कार्यक्रम परत ह्याच ठिकाणी व्हावा अशी देखील मी बाबाजींना विनंती करेल. कारण की हा जो पूल आहे किंवा हे जे गाव आहे कुंभारी, हे काळे कुटुंबाच्या खूप जवळचा आहे आणि खरं तर आमच्या मैयाजी या हृदय रोगानेच गेलेल्या आहेत आणि त्यावेळेस हा पूल नव्हता, त्याच्यामुळे फिरून जावं लागायचं आणि म्हणून कुंभारी गाव म्हटलं की कुणालाही विचारलं की कुणी पण म्हणेल की नाही, त्यावेळेस मैयाजी जर पूल असता तर जगल्या असत्या. तर म्हणून हा कुठंतरी मला असं वाटतं की हा जो पुलाचं जे बेस आहे हे कुठंतरी एक हृदयरोगमुळे झालेलं होतं आणि म्हणून आज ह्याच गावामध्ये हा जो शिबिर घेण्यात आला व हृदय म्हटलं की आमचं देखील कुंभारीच येतं. तर म्हणून त्यामुळे खरोखर हा जो दिन आहे हा इथे सर्वांबरोबर आपण एवढा सुंदर कॅम्प घेतला, असेच कॅम्प आपण पुढच्या वर्षी देखील घ्यावेत व आपण दोन्ही डॉक्टरांनी देखील आम्हाला परत वेळ द्यावी एवढी विनंती करेल व माझे दोन सर थँक्यू. या कॅम्पच्या माध्यमातून या महापुरुषांचं दर्शन आपल्याला होतं. सगळा जो काही जीवनाचा सारांश आहे तो नावामध्ये आहे आणि म्हणून धर्म अधिकारी म्हटलं ताई, धर्माचे कोण आहे अधिकारी आहे. आणि असे अनुरुद्ध डॉक्टर साहेब का जे आम्हा योगायोगाने रागवेश्वरांच्या कृपेने त्यांचं सान्निध्य आम्हाला थोडं मिळालं, त्या आजाराच्या निमित्ताने का होत नाही पण त्यांची भेट झाली, त्या माध्यमातून आम्ही बघितलं पेशंटला दिवसातून 2 वेळा भेट द्यायची आणि भेट दिल्यानंतर त्यांचा हातात हात घ्यायचा आणि भेट दिल्यावर त्यांचा आजार, डॉक्टरांनी भेट दिली म्हणजे निम्मा आजार बरा होतो. आणि धर्माचे खरोखरच अधिकारी आहे, जेवढे त्यांना ते काही पद आहे त्याच्यापेक्षा अजून त्यांच्यामध्ये ते गुण आहे, ते गुणाचा अजून विकास होऊन महाराष्ट्राची मान उंच व्हावी, अनेकांचे आजार चांगले बरे व्हावे. त्याचप्रमाणे मनोजी चोपडा साहेब तेही सुद्धा, त्यांचं सुद्धा कार्य एक धर्माचं कार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालत्या बोलत्यांची सेवा, ही सर्वात मोठी सेवा त्यांच्याकडे भगवंतांनी दिलेली, ही सेवा करण्याकरता अजून त्यांना ऊर्जा मिळो. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचं भूषण आहे आणि काळेसाहेब परिवार, काळेसाहेब इथं बरेच वेळा दर्शनाला आम्ही असताना आलेले या मंदिराकडे बघून आणि त्यांनी खरंच सांगितलं की आमचं हृदयच आहे, कारण हे मंदिर सर्व पंचकृषीचं नव्हे तर ह्या महाराष्ट्राचे वैभव आहे. जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याप्रमाणेच हे 13वा ज्योतिर्लिंग म्हटलं तरी अवघं ठरणार नाही, कारण इथं दक्षिण वाहिनी आहे आणि अशा 2 कारखाने म्हणजे कामधेनू आहे. म्हणून आपण सगळेजण मिळून आपल्या भारत देशाची मान उंच करू, ती ऊर्जा तो पॉवर भगवंतांनी द्यावा अशी रागेश्वरांकडे प्रार्थना करू. कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणाऱ्याला धन्यवाद देतो आणि ताईंनी शब्द दिला पुढच्या वर्षी ह्याच तारखेला ह्याच दिवशी पुन्हा डॉक्टर साहेबांना प्रार्थना करू, दोघांना पण धन्यवाद देतो. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. Thank you.